शिवसेनेचं चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगानं गोठवल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आलाय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे। ही बैठक सध्या सुरू आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर संध्याकाळी 7 वाजता सर्व मंत्र्यांची आणि आमदारांची बैठक बोलावली आहे। तसंच शिंदे गटाचे सर्व मंत्री आणि आमदारांचे दौरे सुद्धा रद्द करण्यात आले। तर सर्वांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। निवृत्ती काय सांगाल, निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय दिलेला होता आणि त्याच्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला होता, कारण शिवसेना हे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आलं आणि त्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसतंय। सध्याचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच फर आपण पाहतोय की काल जो आहे तो रात्री निर्णय निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यानंतर शिवसेनेकडून जे आहे ते अनेक प्रतिक्रिया ज्या आहेत त्या प्रतिक्रिया येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या। परंतु सकाळपासून देखील शिवसेनेकडून जे आहे ते हालचालींना वेग येतोय। दिल्लीमध्ये अनिल देसाई आहेत, तिथे तिकडे सल्लामसलत करत आहेत आणि या ठिकाणी मातोश्रीजीवरती जे आहे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावलेली आहे। ही बैठक जी आहे ते 12:30 वाजता मातोश्रीवरती बैठक होणार आहे। या बैठकीसाठी शिवसेनेतले महत्त्वाचे नेते जे आहेत ते नेते उपस्थित राहणार आहेत। स्वतः अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, नेते भास्कर जाधव, माजी महापौर किशोरी पेडणेकर, उपनेत्या सुषमा अंधारे, अशा अनेक नेते जे आहेत ते नेते ह्या बैठकीमध्ये हजर राहणार आहेत। आणि ज्या प्रकारे निवडणूक आयोगानं निर्णय दिलेला आहे या निर्णयावरती चर्चा करण्यासाठी हे बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे। तसेच जे 3 संभाव्य चिन्हांची चर्चा जी सकाळपासून होते, जे निवडणूक आयोगाला शिवसेनेकडून ते 3 संभाव्य चिन्ह देण्यात आलेले आहे त्याबद्दल देखील चर्चा करण्यात येणार आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जायचं की नाही याविषयी देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे। तसेच या तज्ज्ञांची देखील चर्चा केली जाईल आणि त्याच्यानंतर निर्णय घेतला जो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर सर्व नेते जे आहेत ते निर्णय घेणार आहेत। हे झालं ठाकरे गटातील संपूर्ण बैठकींचं चर्चासत्र। आणि याच्यानंतर जे ते संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील संध्याकाळी 7 वाजता सर्व नेत्यांची जे आहे ते त्यांची बैठक बोलवलेली आहे। आमदार असतील, खासदार असतील किंवा सर्व त्यांचे नेते असतील, प्रवक्ते असतील, यांची बैठक जी आहे ती वर्षावरती संध्याकाळी 7 वाजता बोलवण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री असतील किंवा त्यांचे आमदार खासदार असतील यांचे सर्व दौरे जे आहेत ते आज दौरे रद्द करण्यात आले आहेत आणि त्यांना आज संध्याकाळी बैठकीला जे आहे ते हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। काल निवडणूक आयोगानं जो निर्णय दिल्यानंतर आपण पाहतोय की दोन्ही गटांकडून जे आहे ते हालचालींना वेग आलेला आहे। त्याच्यामुळं आता सध्या तरी जे आहे ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण की 3 चिन्हांबाबत जे आहे ते त्यांनी निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं आहे। परंतु पुढच्या भूमिका कशा प्रकारे घ्यायच्या याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी जे आहे ते या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बरोबर आहे निवृत्ती, धन्यवाद तुम्ही दिल्या या माहितीसाठी। तर या बैठकीमध्ये नेमकी काय खलबत होतात, काय निर्णय घेतले जातात ते पाहावं लागेल।